रेसिपी आहे चना मसाला। त्यासाठी लागणारे आपण साहित्य आधी बघू। त्यासाठी मी घेतलेला आहे एक बारीक चिरलेला मोठा कांदा, कोथिंबीर, कढीपत्ता आणि एक वाटी चणे, ते रात्रभर भिजवून ठेवले, धणे जिरे पावडर, लाल तिखट, हळद, कांदा खोबऱ्याचं सुकं वाटण, आलं लसूण पेस्ट, गरम काळा मसाला, धणे जिरे पावडर आणि मीठ। याची रेसिपी मी मागच्या माझ्या एपिसोडमध्ये तुम्हाला दाखवलेली होती। सर्वात आधी आपण चणे कुकरला 4-5 शिट्ट्या काढून घेऊया। आता भाजी करायला कढई गरम करायला ठेवलेली आहे। कढई गरम झाली की आपण तेल त्यात टाकूया। कुकरमध्ये आपण चणे वाफवून घेतले होते, ते आता झालेले आहे, मऊ झालेले आहे। आपली कढई गरम झालेली आहे, आता तेल गरम करू। आपलं तेल गरम झालेलं आहे, आता त्यात घालायचा कढीपत्ता आणि फोडणीला कांदा घालायचा। कांदा छान कमी गॅसवरच सोनेरी होऊ द्यायचा आहे। आपला आता कांदा झालेला आहे, त्यात टाकलेला आहे, त्यात टाकूया धने जिरे पावडर आणि मिक्स करून घेऊया। आता घालूया कांदा खोबऱ्याचं सुकं वाटण आणि परत याला मिक्स करून घेऊ। आता घालूया हळद आणि लाल तिखट। लाल तिखट तुम्ही तुमच्या तुम्हाला जेवढं हवं आहे तेवढं घाला, पण हे जरा थोडंसं चटपटीत जरा चांगलं वाटतं, फिक्के झाले की चांगले नाही वाटत, आणि चवीपुरती मीठ। आणि हे अगदी असं छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे। बघा छान याचं तेल सुटलेलं आहे। आता आपण यात वाफवलेले चणे घालूया, पूर्ण घालून घ्यायचे। आणि आता यात पाणी नाही घालायचं, जे वाफवलेलं पाणी होतं तेच। आणि असं छान मस्त खमंग असा सुगंध येतोय भाजीचा। आणि आता यात ही कमीवर ठेवायची आणि झाकण झाकून द्यायचं आहे। आणि यात थोडंसं शिजण्यासाठी पाणी घालूया, म्हणजे ते वाफेनीच होईल भाई, म्हणून ही मंद आचेवरच होऊ द्यायची आहे। आणि एकदा आपण मध्ये उघडून बघूया आणि मग एकदम शेवटी। आता हे आपलं झालं असेल, झाकण उघडून आपण बघूया। वाव, मस्त झालेलं आहे, बघा किती छान रंग आलेला आहे। आता यात आपण काळा मसाला घालायचा आणि कोथिंबीर घालायची। आणि आता हे गॅस बंद करून सर्विंग बाउलमध्ये काढूया। असा हा आपला चना मसाला, चटकदार, मसालेदार, तर्रीदार असा चना मसाला आपला तयार झालेला आहे। तुम्ही पण नक्की करून बघा, आणि करून बघितल्यानंतर आवडलं तर नक्की माझ्या चॅनलला कमेंट्स करायला विसरू नका। आणि आत्तापर्यंत कोणी माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब केलं नसेल तर ते पण तुम्ही नक्की करा, कारण तुम्ही लाईक सबस्क्राईब केलं तर मला नवनवीन रेसिपी करायला परत प्रेरणा मिळते। आणि परत पुन्हा भेटूया माझ्या किचनमध्ये नवीन नवीन रेसिपीसह। तोपर्यंत सर्वांना थँक्यू।